राजकारणात संस्कारी असणाऱ्यांची, महिलांची प्रतिष्ठा राखणाऱ्यांची सर्वाधिक आवश्यकता आहे. सिद्धार्थ शिरोळे राजकारणातील संस्कारिक चेहरा आहे, असे कौतुकोद्गार भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काढलेत. श्री रोकडोबा देवस्थान सभागृह परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी सुजाता सिद्धार्थ शिरोळे, पक्षाच्या प्रदेश सचिव ॲडव्होकेट वर्षा डहाळे, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे, निवेदिता एकबोटे, शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा कोराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लावण्या शिंदे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, महिला आघाडी शहर सरचिटणीस भावना शेळके, अपर्णा कोराडे, लता दायगुडे, शारदा पुनावळे, श्रद्धा शिंदे, अर्चना मुसळे उपस्थित होत्या. मला लोकांच्या सभेपुढे बोलताना कायमच झाशीच्या राणीचे रूप घ्यावे लागते. आज शिवाजीनगर येथे होत असलेल्या या मेळाव्यात मला बोलण्यातला गोडवा, सहजता आणि बहिणींशी गप्पा मारल्याचे सुख अनुभवता आले, याचा आनंद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. आजवर स्त्रीने खूप चटके सहन केले असून या स्त्रीसाठीच रामायण महाभारत घडले आहे. आजच्या कलियुगातही स्त्रीचा हा लढा संपला नसून आज तिची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. स्त्रियांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरण करणारी योजना आहे, असंही मुंडे यांनी नमूद केलं. खरं राजकारण सिद्धार्थच्या डोक्यात होतं, शिरोळे काकांच्या डोक्यातच नव्हतं, पण सिद्धार्थ आता राजकारणातून आता दुसरी टप लढत आहे, तर मला खूप त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भरपूर विजय, मोठा सन्मानजनक विजय सिद्धार्थ शिरोळेंना मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी म्हणून सगळे तुम्हाला संबोधत आहेत. खरं तर स्त्रीचं जीवनच असं आहे. तसं मी सांगितलं की मी भाग्यवान आहे, मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला माझा. मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला तर मोठे संघर्ष असतात. प्रत्येकाच्या स्त्रीला संघर्ष असतोच. तिने PhD केली असो, ती वकील असो, ती डॉक्टर असो, नाहीतर ती कुठेतरी मिलवर काम करणारी कामगार असो, तिला संघर्षच असतो. तुम्ही असं कधी पाहिले का की दोन जण नोकरी करतात घरामध्ये, नवरा आणि बायको, दोघंही एकाच शाळेत शिक्षक आहेत, पण नवरा म्हणला तू ये बर का जरा मी भाजी टाकून ठेवतो फोडणी, असं ऐकलंय का कधी? कधी ऐकलंय का तुम्ही सांगा? किंवा तुम्ही कधी असं ऐकलंय का की एखादी इंजिनियर दोघं एकाच फर्ममध्ये काम करतात, IT मध्ये दोघं, त्या हिंजेवाडी वगैरे झालं ना, IT पार्क वगैरे, IT मध्ये काम करतात आणि नवरा म्हणतो की आज मी हाफ डे घेऊन तुझ्या आईला दवाखान्यात देतो, असं कधी ऐकलंय का? मी नाही पुरुषांची तक्रार नाही करत आहे, पण स्त्रीमध्ये स्वाभाविक गुण आहे तो म्हणजे भरभरून प्रेम देण्याचा, भरभरून सेवा करण्याचा. म्हणूनच स्त्रीला आशीर्वाद आहे की स्त्रीच एकमेव आहे जी दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते, त्या वेदना त्या यातना ती सहन करू शकते.